दरम्यान नितीन गडकरी यांनी सुद्धा ट्विट केलेला आहे, त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण पाहूयात। तर अपघाताची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। नितीन गडकरी यांनी ट्विट केलेला आहे, बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाच्या जवळ समृद्धी महामार्गावरती झालेल्या बसच्या अपघातामध्ये 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे। अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली, जखमींना लवकरात लवकर स्वास्थ्य मिळावं अशी प्रार्थना करतो। ईश्वर दिवंगतांना शांती प्रदान करो। माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत, असं ट्विट नितीन गडकरी यांनी केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।